नमस्कार, मी अपर्णा. मी मूळची सोलापूरची आहे आणि सध्या आम्ही अमेरिकेतल्या न्यूजर्सी या राज्यामध्ये राहतो. मी इथून अमेरिका माझ्या नजरेतून हा युट्यूबवर मराठी चॅनल चालवते. सध्या अमेरिकेमध्ये परिस्थिती कोरोना व्हायरसची कशी आहे असा प्रश्न सगळेच आम्हाला फोन करून विचारतायत, कारण टीव्हीवर सगळ्यांनाच आकडे दिसतायत, हे वाढणारे आहेत आकडे इथले युएसएमधले. तर सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन CDC ही इथली एक ऑथेंटिक वेबसाईट आहे आणि ज्याच्यानुसार आजच्या घडीला अमेरिकेमधले कोरोना व्हायरसचे पेशंट जे आहेत त्याचा आकडा 3,74,000 पर्यंत गेलेला आहे आणि ह्याच्यामुळे मरण पावलेल्या लोकांची संख्या 12,000 पर्यंत गेलेली आहे. खरोखरच चिंता करण्यासारखी परिस्थिती आहे. आम्ही गेल्या 3 आठवड्यापासून घराच्या बाहेर पडलेलो नाही आहेत. अत्यावश्यक सामान आणण्याकरताच बाहेर पडा अशा ऑर्डर इथल्या प्रशासनाने दिलेल्या आहेत. पण भारतामध्ये जसं लॉकडाऊन आहे, जशी संचारबंदी आहे, तशी संचारबंदी इथे नाहीये. याला कारण असं आहे की अमेरिका हा खूप मोठा देश आहे, इथली राज्य एक एक खूप मोठी आहेत आणि प्रत्येक राज्यामध्ये सारखी परिस्थिती नाहीये. न्यूयॉर्क हे जे शहर आहे सगळ्यात प्रसिद्ध असलेलं, तिथे सगळ्यात जास्ती पेशंट्सची संख्या आहे आणि न्यूयॉर्कच्या जवळचं राज्य हे आमचं न्यूजर्सी राज्य, ते न्यूयॉर्कपासून बरंचसं जवळ आहे आणि त्याच्यामुळे इथली संख्या पण जवळजवळ 40,000 पर्यंत आहे. तर न्यूजर्सी राज्यामध्ये जे गव्हर्नर आहेत मर्फी, त्यांनी स्टे ॲट होमचे ऑर्डर दिलेले आहेत. इथली शाळा, कॉलेजेस, त्याच्यानंतर ऑफिसेस हे सगळं बंद आहे. चित्रपटगृह, जिम, थिएटर्स हे सगळंच एक महिन्यापासूनच बंद आहे. आता जवळजवळ शाळा कॉलेजेस ऑनलाईन होत आहेत, ऑफिसेसची कामं पण घरून वर्क फ्रॉम होम सगळेजण करतायत. फक्त इथे संचारबंदी नाहीये, लोक अत्यावश्यक सामान आणण्याकरता बाहेर जाऊ शकतात, पण इथे लोकसंख्या कमी असल्यामुळे कीप डिस्टन्सिंग हा जो फॉर्म्युला आहे, म्हणजे 2 माणसांमध्ये 6 फुटाचं अंतर ठेवलं पाहिजे, हा इथे पाळला जाऊ शकतोय कारण इथे लोकसंख्या कमी आहे. म्हणजे इथे सामान आणण्याकरता दुकानात गेल्यानंतर इथे इथली डिपार्टमेंटल स्टोअर्स जी आहेत, म्हणजे जे किराणा माल किंवा भाज्या वगैरे सामान आणण्याकरता, इथे भाजी मंडी नाहीये न्यूजर्सीमध्ये, तर इथे आपल्याकडे जसे डीमार्ट, स्टार बझार असे दुकानं असतात तशी इथे दुकानं आहेत, आणि इंडियन ग्रोसरी स्टोअर्स किंवा अमेरिकन ग्रोसरी स्टोअर्स. आणि या ठिकाणी जाण्याकरता जर तुम्ही गेलात तर ऍट अ टाइम 10 जणांनाच दुकानामध्ये सोडतायत 20 मिनिटांकरता, आणि त्याच्यामुळे 10 जणांनाच आत सोडत असल्यामुळे दुकानांच्या बाहेर मोठ्या रांगा आता सध्या दिसतायत. पण या रांगा ज्या आहेत त्याच्यामध्ये 2 माणसांमधलं अंतर 6 फुटाचं मेंटेन इथे केलेलं आहे. आणि बरेचसे जण ज्यांना अर्जंट नाहीये ते लोक ऑनलाईन सामान मागवतायत. ऑनलाईन सामान मागवताना पण आता बरेच जण ऑनलाईन मागवत असल्यामुळे जरासं 2 दिवस आधी तुम्हाला ऑर्डर द्यावी लागतीये, तर तुम्हाला 2 दिवसांनी ते सामान मिळू शकतं अशी परिस्थिती सध्या इथे आहे. आम्ही तरी गेल्या 3 आठवड्यापासून घरातच आहोत आणि त्याच्यामुळे अतिशय सुरक्षित आहोत. त्याच्यामुळे भारतामध्ये ही सगळी काळजी तर घेतलीच जाती आहे आणि तुम्हीही सगळ्यांनी घरीच राहून हा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरता आपला जो खारीचा वाटा आहे तो उचलू शकता असं मला वाटतं. इथे न्यूयॉर्कला असलेली इंडियन एम्बसी आणि सेवा इंटरनॅशनल सारखे काही सामाजिक ग्रुप हे खूप मोठ्या प्रमाणावर काम करत आहेत. भारतीय लोक इथे काही टुरिस्ट म्हणून आलेली, त्यांना काही मदतीची गरज आहे. भारतीय विद्यार्थी इथे मोठ्या प्रमाणावर शिकायला येतात, त्यांनाही काही गरज आता सध्या हॉस्टेल्स वगैरे बंद पडल्यामुळे होते. तर अशा सगळ्यांना मदत करण्याचं मोठं काम इथे सध्या वेगवेगळ्या सामाजिक संस्था करत आहेत. इंडियन एम्बसी पण त्याच्यामध्ये खूप मोठा आपला रोल बजावतीये. तर सगळ्यांनी घरीच रहा आणि सेफ रहा. स्टे सेफ. अच्छा.